महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019. लोकसभा निवडणुकांनंतर निवडणूक आयोग महाराष्ट्र आणि इतर काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर करेल. संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार लोकशाही पद्धतीने मतदानाद्वारे आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो. मात्र मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार यादीत नाव असणं गरजेचं आहे. तुमचं नाव मतदार यादीत आहे का? नसेल तर ते नोंदवण्याची प्रक्रिया तेवढी कठीण नाही. चला जाणून घेऊया. मतदार नोंदणी प्रक्रिया आता ऑनलाईन झाली असल्यामुळे तुम्ही घर बसल्या हे काम करू शकता. ऑफिशियल वेबसाईटद्वारे तुम्ही तुमचं नाव मतदार यादीत तपासू शकता, तसंच नोंदवूही शकता. फर्स्ट टाइम वोटर्स www.nvsp.in या निवडणूक आयोगाच्या नॅशनल वोटर्स सर्व्हिस पोर्टलवर जाऊन नाव नोंदवू शकता. मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी फॉर्म 6 भरणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया पॅन कार्ड व आधार कार्डचा अर्ज भरण्या इतकीच सोपी आहे. मतदार यादीत नाव नोंदणी केल्यानंतर तुम्ही तुमच्या वोटर आयडीचे डिटेल्स मिळालेल्या रेफरन्स आयडीच्या सहाय्याने पडताळू शकता. मतदार नोंदणीसाठी लागणारी योग्य माहिती मार्क युअर प्रेझेन्स या NGO वेबसाईटवर मिळेल. याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये योग्य प्रतिनिधी निवडून देण्यासाठी मतदानाचा हक्क बजावणं महत्त्वाचं आहे. तुम्ही जर अजूनही नाव नोंदवलं नसेल तर लवकर करा. हा व्हिडिओ तुमच्या ओळखीतल्या फर्स्ट टाइम वोटर्सना शेअर करा आणि विषय खोलला सबस्क्राईब करा.